आणि खासदार संजय राऊत यांच्यावरच्या हक्कभंगाच्या कारवाई प्रकरणी निर्णय घेण्यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी हक्कभंग समितीवर आक्षेप घेणं चुकीचं आहे, राऊतांनी केलेला खुलासा योग्य वाटला नाही असंही नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं. मी श्री संजय राऊत यांनी सादर केल्यावर खुलाशावर विचार केला, त्यावरून मला असे दिसून आले आहे की संजय राऊत यांनी सभागृहाच्या नेमण्यात आलेल्या विशेष अधिकार समितीवर समितीच्या निपक्षपातीपणावर व एकूणच समितीच्या कार्यवाही व प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य असूनही विधान परिषद विशेष अधिकार समितीच्या कार्यवाहीबद्दल त्यांनी संशय निर्माण करणे अपेक्षित नाही. या पार्श्वभूमीवर त्यांचेद्वारे विधान परिषदेच्या विशेषाधिकार समिती संदर्भात खुलाशामध्ये व्यक्त केलेल्या मतांशी मी पूर्णतः सहमत होऊ शकत नाही. विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना मी राज्यसभेचे माननीय सभापती तथा माननीय उपराष्ट्रपती यांच्याकडे पुढील योग्य त्या कारवाईसाठी पाठवते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.